अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज 1 जानेवारी म्हणजे शौर्य दिन। शौर्य दिनानिमित्त जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील नागरिकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी फत्तेपूर गावातील प्रतिष्ठित नागरिक, बौद्ध समाज बांधव तसेच इतरही समाज बांधव उपस्थित होते। गावांच्या अभंगावरती प्रवचन करणं याच्यावर सुद्धा बंदी होती पेशव्यांच्या काळामध्ये। म्हणजे त्यांनी राजाला सोडलं नाही तर मग तुम्ही आम्ही अस्पृश्यांचे तर बेहाल त्या पेशवाईमध्ये होते। आणि मित्रांनो, इंग्रजांनी त्यांना मदत केलेला, ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या लोकांना त्यांनी जहागिऱ्या दिल्या, पदव्या दिल्या, धन संपत्ती दिली। परंतु महाग हे एकमेव असे सैनिक होते की त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी इंग्रजांचा, असं इंग्रजांच्या बाबतीत म्हटलं जातं की इंग्रजांचा साम्राज्याचा सूर्य हा अस्ताला जात नव्हता, त्या इंग्रजांनी या सैनिकांचा विजयस्तंभ उभा केला आणि त्या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी स्वतः। पण पुढच्या वर्षी या ठिकाणी किमान समता सैनिक दलाच्या 30 जवानांनी युनिफॉर्म मध्ये जर सलामी दिली बाबासाहेबांना हा मोठा सोहळा ठरेल। पण या परिसरामध्ये आपण फत्तेपूरचा पुतळा, बाबासाहेबांचं हे स्मारक मोठं भव्य आणि दिव्य स्मारक आहे। या लगतच्या 10-20 खेळ्यामध्ये असं स्मारक नाहीये। या स्मारकावर जर आपण सर्वांनी येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली, अभिवादन केलं तर नक्कीच तो बाबासाहेबांच्या अनुनय करण्यामध्ये गतिशीलता वाढवू शकतो। आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालात, बाबासाहेबांना अभिवादन केलं, आपल्या फत्तेपूर परिसरातील आजूबाजूचे 27 खेडे या परिसरातून आपल्या बुद्ध उपासक उपासिका आजच्या या फत्तेपूर गावामध्ये यायला पाहिजे होते। कारण की आजचा हा शौर्य दिन असल्यामुळे समाजाचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे। कारण की समाजातल्या क्रांतीवीरांनी आज जो नवीनच इतिहास घडवलेला आहे अशा ह्या 500 महार जातीच्या लोकांनी जो भीमा कोरेगावचा इतिहास घडवलेला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।